कायदा सर्वांसाठीच आहे, फक्त निवडक लोकांसाठी नाही. राफेल संदर्भात समांतर वाटाघाटी सुरू होत्या असे सरकारी कागदपत्रावरून स्पष्ट होते. यांच्याशी थेट पंतप्रधानांचा संबंध आहे हेही या कागदपत्रावरून समोर आले. त्यामुळे वढेरा असो या मोदी सर्वांची चौकशी झाली पाहिजे असे राहुल गांधी चेन्नई येथील विद्यार्थ्यांची संवाद साधताना म्हणाले. इन्व्हेस्टिगेट एव्हरी सिंगल पर्सन and the law should apply to everybody, no problem. However, the law must not apply selectively. The prime minister of the country मी माझ्या घरातील बालहट्ट पुरवू शकतो, परंतु दुसऱ्याच्या घरातील बालहट्ट मी कसा पुरवणार असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे पाटील यांच्यावर मिश्किलपणे टीका केली आहे. त्यांचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही, त्यांच्या वडिलांनी पुरवला तर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी पुत्रप्रेम त्या ठिकाणी दाखवलं, पुत्रप्रेम दाखवलं तर त्यानं माझी तक्रार नाही, तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. पण बाल हट्ट इतरांनी पुरवावा अशा प्रकारची अपेक्षा ही वास्तव नाही. राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता या नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सरकारांना निर्णय त्या ठिकाणी देतो. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसच्या तिकिटावर नगरमधून निवडणूक लढवायची होती, पण राष्ट्रवादीने काँग्रेस करता जागा देण्यास नकार दिला. बाळासाहेब विखे पाटील आणि पवार यांच्यात फार पूर्वीपासून वितुष्ट आहे. हा कलह एवढा टोकाला गेला होता की पवार यांचं नाव मतदार यादीतून रद्द करण्यात आले होते. 28 वर्षांनंतर मी पवारांचा राग गेलेला नाही म्हणून सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. यावर शरद पवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जोशीसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अशातच खुद्द अजित पवार यांनी मात्र चिरंजीव पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित नसल्याचं स्पष्ट केलंय. तसेच अंतिम यादी जाहीर झाल्यावर नाव समोर येतीलच. ते पनवेल येथे झालेल्या एका सभेत बोलत होते. आम्ही 48 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलेल्या उमेदवारांच्या निवडून याव्यात म्हणून मी आलेलो. बऱ्याच सर्वांना फोन केलेला होता की मला काहींना भेटायचं आहे. असे म्हणले की ठराविक लोकांना भेटायच्या ऐवजी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांना सगळ्यांना इथं बोलवतो. तुम्ही इथं जे काँग्रेस भवन आहे तिथं या, तिथं आपण भेटूया. त्या पद्धतीनं इथं ह्या ह्याची जबाबदारी रमेश किरांच्यावर दिलेली आहे ते असतील शहराच्या पनवेल महानगरपालिका जे एरिया आहे त्याचे अध्यक्ष RC असतील आणि बाकीचे सगळे महेंद्रजी वगैरे असतील. मग सगळ्यांना भेटायला मी आलो, त्यांना सगळ्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की यावेळेस 48 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष. कारण काय झालंय आता कोणते कोणते मित्र पक्ष त्याच्यात राहतील रोज नवीन 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 चर्चा ऐकायला मिळते. पण जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे 3 पक्ष 100% एकत्रपणे निवडणुकीत जातात. हे त्रिवार सत्य. आता बाकीच्या बद्दलची चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे. आता इतर पक्षांची मदत भाजपाला घ्यावी लागणार असल्याने मोदींना आघाडीतील इतर पक्ष स्वीकारणार नाहीत असं भाकीत त्यांनी वर्तवलंय. शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलेले नरेंद्र मोदींची पंतप्रधानाची दुसरी टर्म अनिश्चित आहे, कारण खुद्द त्यांचे गुरु शरद पवारांनीच तसे भाकीत वर्तवले. लक्षाने की आगळे चुनाव के बाद मोदीची प्रधानमंत्री होगी. मोदी सरकारला सर्वाधिक फटका बसलाय तो नोटबंदीचा. ज्या राज्यामध्ये भाजपाची 10 वर्ष सत्ता होती ती राज्य ही भाजपाच्या हातातून गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारतीय जनता पार्टी सिंगल राज्य पार्टी हो सकती है, सिंगल राज्य पार्टी होकर वो चाहे वो प्रधानमंत्री हो नहीं सकता, उनको दूसरे की मदद लेनी पड़ेगी. और दूसरे की जब मदद लेने की नौबत आएगी तब लोग नया प्रधानमंत्री के खोज में रहेंगे. राज्यात काँग्रेस बरोबर
आघाडी करताना शेकप आणि इतर समविचारी पक्षासोबत असल्याचे सांगतानाच देशस्तरावर 14 मार्च रोजी भाजप पक्षांची बैठक होणार आहे, त्यात प्रचाराचे धोरण निश्चित होण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पार्टी को मेजॉरिटी नहीं मिलेगी, उनको सीट कम मिलेगी। सिंगल लार्जेस्ट पार्टी हो सकती है और सिंगल लार्जेस्ट पार्टी होकर वो चाहे वो प्रधानमंत्री हो नहीं सकता, उनको दूसरे की मदद लेनी पड़ेगी। और दूसरे की जब मदद लेने की नौबत आएगी तब लोग नया प्रधानमंत्री के खोज में रहेंगे। थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया अशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्यांची आपण करू शकतो। पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा रिप्लेसमेंट करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते। बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो, नक्कीच। बस ये शब्द कहना चौकीदार, उसको आप आस्ते से कहो चौकीदार, 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 जैसे भी कहना है आप चौकीदार बोलो, दूसरे साइड से पता लगेगा चोर है। ये है कांग्रेस पार्टी का कमाल। येत्या 24 मार्चला कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन शिवसेना भाजप निवडणुकीचं रणशिंग हुंकणार आहे। पुण्यात ससून रुग्णालयात महिला डॉक्टरला भाजप नगरसेविकेने मारहाण केल्याची घटना घडली आहे। ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन सेवा विभागात हा प्रकार घडलाय। मारहाण झालेल्या डॉक्टर स्नेहल अशोक खंडारे यांनी वरगाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे। ससून रुग्णालयात डॉक्टर स्नेहल खंडारे एका गंभीर रुग्णावर उपचार करत होत्या, त्याचवेळी नगरसेविका आरती कोंडे त्या ठिकाणी आले असून दुसऱ्या एका बेडवर असलेल्या रुग्णाविषयी विचारणा करून तेथे डॉक्टर कोण आहे, या रुग्णाकडे कोण पाहत आहे अशी विचारणा करत आरडा ओरड करू लागल्या। या सर्व प्रकरणानंतर डॉक्टर स्नेहल खंडागे यांनी वरगाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12वीच्या परीक्षेसाठी नियामक आणि परीक्षक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका झाली आहे। मागे 3 दिवसापासून विविध शिक्षक संघटना राज्यातील 10वी आणि 12वी बोर्डाचे काम असणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी करत होते। अखेर त्यांना यश आले आहे। निवडणूक आयोगाचे उपसचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी AN मळवी यांनी परिपत्रक काढून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश दिले। औरंगाबाद येथील आरोग्य विभागात एका महिलेवर त्यांच्या सहकार्याने मानसिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। वैद्यकीय अधिकारी रेखा गायकवाडसह महिला अधिकाऱ्यांनी वारंवार वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली, परंतु आदेश देऊन ही कारवाई झालेली नाहीये। अखेर महिला अधिकाऱ्यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केलाय। 11 दिवस उलटूनही संबंधित आरोपींना अटक केलेली नाही। याच पार्श्वभूमीवर महिला अधिकाऱ्यास विभागीय आयुक्तालयावर उपोषण सुरू करावे लागले। जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं आधार वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले। असे की पोलिसांनी तात्काळ ह्या तिन्ही आरोपींना अटक करायला पाहिजे,
की जी नियमाप्रमाणे अटक करणं आवश्यक आहे ह्यांना अटक करायला पाहिजे. आणि दुसरी मागणी माझी अशी आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या विभागाने सुद्धा या तिन्ही लोकांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे किंवा इतर काही कडक कारवाई केली पाहिजे माझ्या विभागाकडून. माझ्या मंत्री महोदयांनी किंवा आमचे जे प्रधान सचिव आहेत यांनी ह्या तिघांना पण निलंबन केलं पाहिजे किंवा ह्यांना यांच्या तात्काळ कारवाई केली पाहिजे. आणि पोलिसांनी मात्र ह्यांना अटक करत नाही आणि ह्या माझ्या दोन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण काही मागे घेणार नाही. मला आयुष्यामध्ये पहिल्यांदा असे उपोषण करण्याची एवढ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका सिनियर महिला अधिकाऱ्याला उपोषण करण्याची वेळ ती यासारखी दुर्दैवाची आणि मला वाटते खेदाची बाब दुसरी काही असू शकत नाही. तर यासाठी माझी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की या सर्व आरोपींना अटक करावे आणि यांच्यावर तात्काळ निलंबनाची देखील कारवाई करावी. अजून जास्तीत जास्त काय कडक कारवाई करता येईल ती कारवाई करावी अशी मी विनंती करते. म्हणजे इथून पुढे तरी महिला अधिकाऱ्यांवर नुसतंच मागासवर्गीय नाही महिला अधिकारी कर्मचारी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी सर्वच कार्यालयांमध्ये सगळ्यांवरच अन्य अत्याचार खूप वाढलेले आहेत. आम समाजासाठी भरवतो त्यामध्ये ग्राउंड फ्लोअर आणि वरती इथे आपण ज्यांनी ज्यांनी छोटे छोटे उद्योगधंदे असतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं आपण काम करतो. तर या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.